सुरेश म्हात्र्यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी. भिवंडीत महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडून पाळला जात नसल्याचा नाना पटोलेंचा आरोप. नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सव्वा तास चर्चा. सूत्रांची साम टीव्हीला माहिती. संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करणार. उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. तर शरद पोंक्षे सचिन पिळगावकरांसह सचिन खेडेकरांच्या नावाचीही चर्चा. वर्षा बंगल्यावर आज महत्वाच्या बैठका. तिढा असलेल्या कल्याण, ठाणे आणि दक्षिण मुंबई या जागांवर होणार चर्चा. आजपासून संजय राऊतांचा 3 दिवस सांगलीमध्ये तळ. तर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटणार. आघाडीतली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय खदखद. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरांमुळे अधिकृत उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता. जळगावातल्या सर्वेक्षणात माझाच क्रमांक पहिला. एटी पाटलांचे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे संकेत. तर गिरीश महाजनांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात महायुतीच्या मेळाव्याला करणार मार्गदर्शन. तर बारामतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे घेणार शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठका. उमेदवारी जाहीर होण्याआधीच राणेंचा प्रचार सुरू. उद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर आणि जयगडमध्ये जाहीर सभा. काँग्रेस विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ फोडणार. भंडाऱ्यामध्ये राहुल गांधींची 13 सभा. तर प्रियंका गांधींचीही 15 एप्रिलला चंद्रपुरात सभा. आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गोविंदा नागपुरात. राजू पारवेंचा करणार प्रचार. स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही केलं स्पष्ट.